दुःशासनानं जेव्हा पांचालीच्या अंशुकाच्या निरीला हात घातला खवळलेल्या नागिणीसारखं परतून तिनं त्याच्या हाताचा कडकडून चावा घेतला आकाशातून वीज सुटते तशी ती त्याच्या हातातून कडाडत सुटली पितामह मी महाराज पांडूंची स्नुषा म्हणजे आपली कन्याच आहे पितामह उठा या चांडाळ्याचे हात उखडून टाका पदर पसरून मी भिक्षा मागते माझ्या शीलाचा या कुरूंच्या राजसभेत व्यापार मांडू नका उठा कुरुंच्या कुलाची स्त्रियांच्या रक्षणाची परंपरा या मदांद निचाला दाखवून द्या महाराज आपल्या अविचारी अत्याचारी पुत्राला आवरा राजमाता माझी लज्जा राखा मी दासी म्हणून इथली सर्व कामे करायला तयार आहे पण महाराज महाराणी म्हणून ती टाहो पडू लागली तिच्या हातातील सुवर्ण कंकणं आघातामुळं चेपून गेली पण पण राजदंड उचलला गेला नाही खदखदून हसत दुःशासनानं तिचे केस धरून त्यांना एक तीव्र झटका दिला त्याबरोबर तिची कोमल मान लडलडली त्याला तसाच आपल्या मागून ओढत नेत ती सर्वांना मोठमोठ्यानं हाकारू लागले आचार्य गुरुदेव द्रोण कृपाचार्य गुरुपुत्र अश्वथ थामन तुम्ही सर्व स्तब्ध का कुणीतरी उठा कुणीतरी उठा हृदय भेदणाऱ्या आर्थतेन ती साथ घालू लागली हस्तिनापुरातील पुरुष श्रेष्ठांनो समरांगणात तळपणाऱ्या वीर कुरूंच्या मानबिंदूंनो या असहाय्य अबला पांचा आपल्या समर्थ बाहूंच अभय द्या उठा या अभागी भगिनीला या दुष्टांच्या हातून वाचवा एक हात पसरून दुसऱ्या हातानं दुशासनाला ढकलून देत ती आसना मागून आसनासमोर आक्रोशत पुढं सरकू लागली सांगा हो धर्मराज म्हणून घेणाऱ्या माझ्या पतीला मला पणाला लावण्याचा अधिकार कोणत्या धर्मानं दिला सांगा या कुरूंच्या प्राचीन सभेत आज एक तरी सिंहाच्या छातीचा चा वीर पुरुष उरला नाही काय तुम्हा प्रत्येकाचा जन्म एका स्त्रीच्या कुशीतच झाला आहे याची जाणीव हो, तुम्हाला आज उरली नाही काय सांगा आपल्या मातेच्या स्तन्याचे ओठांवरचे तुषार ज्याला अजूनही स्मरतात असा एक तरी सुपुत्र या सभेत जिवंत नाही काय लज्जाहरणाची परिसीमा करत दुःशासनानं जेव्हा केळीच्या गाभ्यावरचा पापुद्रा फोडावा तसा तिच्या अंशुकाचा पदर फेडला तेव्हा उरावरच्या कंचुकीवर हात घेऊन तिनं जीव घेणा हंबरडा फोडला अच्युता मिलिंदा माधवा केशवा धाव मुख ओंजळीत लपवलेली ती श्यामल स्त्री दुःशासनाच्या वस्त्र ओढण्यानं गर गर फिरू लागली तिच्या अंगावरच्या अंशुकाचे आता दोनच पेड शिल्लक राहिले होते केवळ दोनच एवढ्यात सहस्रमुरलींचे हृदयभेदी ध्वनी घुमू लागले वरून एक प्रकाश झोत तडक पांचालीच्या सर्वांगावर पसरला श्रीकृष्णाच्या नीलवर्णी आकृतीचा त्यात भास होऊ लागला आता तिच्या एकाच वस्त्राखालून निळी हिरवी जांभळी शुभ्र रक्तवर्णी वस्त्र एका पाठोपाठ एक बाहेर पडू लागले वस्त्रांचा ढीग सभागृहात पडू लागला आणि आणि आता पांचालीच्या अंगावर एक पीतवर्णीय अंशुक झळाळू लागलं सुवर्ण धाग्यांनी गुंफलेलं पण अजूनही वस्त्र खेचत असलेल्या दुशासनानं सर्व शक्ती एकवटत त्या पितांबरालाही हात घालण्यासाठी तो उंचावला तेवढ्यात पितामह खाडकन उठून गरजले दुःशासन एक तसुबर आता पुढं सरकू नको शिशुपालासारखा एका क्षणात दग्ध होशील लक्षात ठेव ते पितांबर आहे दुःशासन हाताला चटका बसल्यासारखा थांबला पांचाली गलित गात्र होऊन खाली कोसळली मग पर्वत शिखर सोडून खाली उतरणाऱ्या गरुडासारखे पितामह पायदंड्या उतरून तिच्या जवळ येऊन थबकले उजवा पाय मुडपून वीरासनाच्या पवित्र्यात ते खाली बसले तिच्या पाठीवर हळूवारपणे हात ठेवून त्यांनी तिला हाक मारली पांचाली वरून आलेला पितांबराचा शेव त्यांनी सहजपणे हाती घेऊन खडगाने अलग केला संकेतासरशी दासींनी निश्चेष्ट पांचालीला उचलून पुढं नेलं पितामहांनी खाली मान घातलेल्या पाचही पाडवांना थोपटलं ते सर्व त्यांच्याबरोबर चालू लागले पितामहांचे हात भीमार्जुनांच्या पाठीवरच होते